पुलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी प्राणघातक शस्त्रे बाळगणारे इस्मानवर कारवाई करण्याबाबत विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत अमरपाली झोपडपट्टी कॅनल रोड इथं 2 इसम यांच्याकडे कोयते तलवार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्याच अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शरद जनार्दन सोनवणे, पोलीस हवालदार योगीराज यशवंत गायकवाड, प्रदीप मजदे, प्रवीण वाघमारे, पोलीस नाईक प्रशांत मरकड, नाजीम खान पठाण, पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांचं पथक तयार करून आम्रपाली झोपडपट्टी कॅनल रोड नाशिक इथं रवाना केलं होतं. आरोपी नामे ऋतिक भगवान गायकवाड, आनंद मुरलीधर धोंगडे यांच्या कब्ज्यातील 3 धारदार कोयते व धारदार तलवार एकूण किंमत 2000 रुपयाचे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला. याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही अवैध प्राणघातक शस्त्रांचा वापर करू नये, असं आढळून आल्यास पोलिसांमार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी राशीद मुलतानी, नाशिक.